यूपीएससी मध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होतकरू युवक अक्षय कुमार राजगौडा पाटील याने यू पी एस सी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून बेडकीहाळचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्याचा बेडकीहाळ व वा शमनेवाडीच्या लटे शिक्षण संस्थेसह सा परिसरातील शिक्षणप्रेमी शिक्षण संस्था तसेच संघ संस्थेच्या वतीने नागरी सत्काराचा कार्यक्रम रविवार तारीख अठरा रोजी श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यानिमित्त अक्षय कुमार याची घरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट पी आर पाटील हे होते तर व्यासपीठावर युवा नेते उत्तम पाटील डॉक्टर विलास जोशी उद्योगपती प्रशांत पाटील पासगौडा पाटील प्रकाश पाटील किनीकर व अक्षयचे वडील राजगौडा पाटील आई प्रणिता पाटील उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दत्त साखर कारखाना शिरोळचे संचालक इंद्रजित पाटील यांनी केले याप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले आपल्या पारंपरिक संस्कृती परंपरेमध्ये धार्मिक व वा संस्काराचा वारसा लाभला असून अक्षय कुमार पाटील याने बेडकीहाळचे नाव उज्ज्वल केले आहे तर याच बरोबर इचलकरंजीचे सुप्रसिद्ध डॉक्टर विलास जोशी म्हणाले आपल्या गावातील मातीत एक प्रकारे कर्तृत्वाची परंपरा जोपासली जात असून विविध क्षेत्रांमध्ये बेडकीहाळ परिसरातील लोक आपल्या या मातीचे व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करत आहेत अक्षय कुमार पाटील यांनी बेडकी हाचे नाव उंच स्तरावर पोहोचविले आहे त्याच्या यशाचे कौतुक करावे तितके कमीच ठरत आहे त्यांचा हा आदर्श युवकांनी घ्यावा यावेळी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील ई एस कॉलमेंट शाळेच्या मुख्याध्यापिका जे ए मरिगुद्दी पद्मश्री पाटील यांच्यासह अक्षय कुमारचे वडील राजगौडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष पी आर पाटील म्हणाले आपल्या ग्रामीण भागातील एक होतकरू युवक आपल्या मातीला जिद्दीने उच्चस्तरीय खडतर प्रयत्न व प्रवास करून हे संपादित केले आहे यामागे त्यांच्या आई वडिलांचे प्रयत्न व स्वप्न फळास आले आहे हे, हे महत्वाचे आहे तेव्हा आजच्या युवकांनी अशीच वाटचाल करून आपल्या शिक्षण संस्थेचे व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे या प्रसंगी हा शमनेवाडी भोज बोरगाव मलिकवाड व परिसरातील ग्रामपंचायती शिक्षण संस्था संघ संस्था तसेच युवक मंडळे व मित्र परिवार असे सुमारे शंभरच्या वर सत्कार करण्यात आले आपल्या सत्काराला उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला माझ्या या यशामागे सतत माझ्या आई वडिलांचे प्रयत्न दिसत होते त्यांच्याच प्रयत्नाचे फळ म्हणजे हे यश होय या कार्यक्रमाप्रसंगी बेडकेहाळ शमनेवाडी बोध चांद शिरदवाड बोरगाव मलिकवाड येथील शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते कुंथल वडेर व डॉक्टर प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी सूत्रसंचालन केले तर सुप्रिया पाटील यांनी आभार मानले